अणूचं वर्णन करताना दोन संज्ञा वापरल्या जातात, अणुअंक झेड आणि अणुवस्तुक्रमांक ए. अणुअंक झेड हा मूलद्रव्याचा मूलभूत गुणधर्म आहे किंवा मूलद्रव्याचं प्राथमिक मूलभूत वैशिष्ट्य आहे. अणुअंक झेड बरोबर प्रोटॉन्सची संख्या बरोबर इलेक्ट्रॉन्सची संख्या. तर अणुअंक झेडची व्याख्या आपण अशी करतो की अणुअंक म्हणजे एखाद्या अणूमधील प्रोटॉन्स किंवा इलेक्ट्रॉन्सची संख्या. प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्सची संख्या समान असल्याने अणू विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. आता अणुवस्तू मानांक काय आहे ते बघूया. इलेक्ट्रॉनचं वस्तुमान प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या वस्तुमानांच्या तुलनेत खूपच कमी असतं, जवळजवळ 1800 पट कमी. त्यामुळे अणूचं वस्तुमान मूलतः किंवा मुख्यतः केंद्रकामधील प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्समुळे असतं. इलेक्ट्रॉन्सचं वस्तुमान एवढं नगण्य असतं की अणूचं एकूण वस्तुमान मोजताना ते विचारात घेतलंच जात नाही. म्हणून अणू वस्तुमानांक ए हा केंद्रकामध्ये असलेल्या प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सच्या एकूण संख्ये एवढा असतो. म्हणून ए वजा झेड हे मोजल्यास आपल्याला अणूच्या केंद्रकातील न्यूट्रॉन्सची संख्या काढता येते. मूलद्रव्याच्या अणूमधील कवचानुसार इलेक्ट्रॉन्सच्या वितरणाला त्या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण असं म्हणतात. सर्वात बाहेरच्या कवचामध्ये जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन्स सामावू शकतात 2 पुढच्या कवचांमध्ये. जर पहिलं कवच सर्वात बाहेरचं असेल तर त्यात जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन्स मावू शकतात. उदाहरणार्थ हायड्रोजन आणि हिलियम. हा नियम लावून आता वेगवेगळ्या विशिष्ट मूलद्रव्यामधील इलेक्ट्रॉन्स प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सची संख्या आणि त्या मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण आपण आता शोधून काढूया. झेड बरोबर 1 ते 20 पर्यंत असे मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन वितरण. 1H1 ए बरोबर 1, झेड बरोबर 1, न्यूट्रॉन्सची संख्या बरोबर ए वजा झेड बरोबर 0, प्रोटॉन्सची संख्या बरोबर झेड बरोबर 1, इलेक्ट्रॉन्सची संख्या बरोबर झेड बरोबर 1. 2HE4 ए बरोबर 4, झेड बरोबर 2, न्यूट्रॉन्सची संख्या ए वजा झेड बरोबर 4 वजा 2 बरोबर 2, प्रोटॉन्सची संख्या बरोबर झेड बरोबर 2, इलेक्ट्रॉन्सची संख्या बरोबर झेड बरोबर 2. 3LI7 ए बरोबर 7, झेड बरोबर 3, न्यूट्रॉन्सची संख्या ए वजा झेड बरोबर 7 वजा 3 बरोबर 4, प्रोटॉन्सची संख्या बरोबर झेड बरोबर 3, इलेक्ट्रॉन्सची संख्या बरोबर झेड बरोबर 3. चार बीई 9 ए बरोबर 9, झेड बरोबर 4, न्यूट्रॉन्सची संख्या बरोबर ए वजा झेड बरोबर 9 वजा 4 बरोबर 5, प्रोटॉन्सची संख्या बरोबर 4, इलेक्ट्रॉन्सची संख्या बरोबर 4. 5B11 ए बरोबर 11, झेड बरोबर 5, न्यूट्रॉन्सची संख्या बरोबर ए वजा झेड बरोबर 11 वजा 5 बरोबर 6, प्रोटॉन्सची संख्या बरोबर झेड बरोबर 5, इलेक्ट्रॉन्सची संख्या बरोबर झेड बरोबर 5. 6C12 ए बरोबर 12, झेड बरोबर 6, न्यूट्रॉन्सची संख्या बरोबर ए वजा झेड बरोबर 12 वजा 6 बरोबर 6, प्रोटॉन्सची संख्या बरोबर झेड बरोबर 6, इलेक्ट्रॉन्सची संख्या बरोबर झेड बरोबर 6.
7n14, ए बरोबर 14, झेड बरोबर 7, न्यूट्रॉन्सची संख्या ए वजा झेड बरोबर 14 वजा 7 बरोबर 7, प्रोटॉन्सची संख्या बरोबर झेड बरोबर 7, इलेक्ट्रॉन्सची संख्या बरोबर झेड बरोबर 7. आठ ओ 16, ए बरोबर 16, झेड बरोबर 8, न्यूट्रॉन्सची संख्या बरोबर ए वजा झेड बरोबर 16 वजा 8 बरोबर 8, प्रोटॉन्सची संख्या बरोबर झेड बरोबर 8, इलेक्ट्रॉन्सची संख्या बरोबर झेड बरोबर 8. नऊ एफ 19, ए बरोबर 19, झेड बरोबर 9, न्यूट्रॉन्सची संख्या बरोबर ए वजा झेड बरोबर 19 वजा 9 बरोबर 10, प्रोटॉन्सची संख्या बरोबर झेड बरोबर 9, इलेक्ट्रॉन्सची संख्या बरोबर झेड बरोबर 9. तक्ता क्रमांक 4, निष्क्रिय वायू मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण. मूलद्रव्यांची संज्ञा ही झेड एक्स ए या स्वरूपात दर्शवली आहे. एक्स म्हणजे ते मूलद्रव्य. 2He4 यातील इलेक्ट्रॉन्सची संख्या 2 आणि त्याचं इलेक्ट्रॉन्सचं वितरण हे 2 असं असतं. 10Ne20 यातील इलेक्ट्रॉन्सची संख्या 10, याचं इलेक्ट्रॉन्सचं वितरण 2, 8. 18Ar40 यातील इलेक्ट्रॉन्सची संख्या 18, इलेक्ट्रॉन्सचं वितरण 2, 8, 8. 36Kr84 येथील इलेक्ट्रॉन्सची संख्या 36, इलेक्ट्रॉन्सचं वितरण 2, 8, 18, 8. 54Xe131 येथील इलेक्ट्रॉन्सची संख्या 54, येथील इलेक्ट्रॉन्सचं वितरण 2, 8, 18, 18, 8. 86Rn222 येथील इलेक्ट्रॉन्सची संख्या 86, येथील इलेक्ट्रॉन्सचं वितरण 2, 8, 18, 32, 18, 8. या मूलद्रव्यांना निष्क्रिय मूलद्रव्य म्हणतात. या मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन वितरण नीट बघा. हेलियम व्यतिरिक्त इतर सर्व मूलद्रव्यांमध्ये त्यांच्या सर्वात बाहेरच्या कवचामध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. हेलियमच्या बाहेरच्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन्स असतात, म्हणजेच पहिल्या कवचात द्विक आणि दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या कक्षेत अष्टक, म्हणजे बाह्यतम कवचात अष्टक पूर्ण झाले पाहिजे. या मूलद्रव्यांचे अणू
स्थिर किंवा स्थायी असतात, कारण त्यांना त्यांचे द्विक किंवा अष्टक पूर्ण करण्यासाठी इलेक्ट्रॉन्स द्यावे घ्यावे किंवा विभागून घ्यावे लागत नाहीत. त्यामुळे ही मूलद्रव्य रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय असतात आणि त्यांची संयुजा शून्य असते. म्हणून आपण हिलियम, नियॉन, अर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन यांना निष्क्रिय मूलद्रव्य असं म्हणतो. आता आपण संयुजा आणि इलेक्ट्रॉन संरूपण यांचा एकमेकांशी काय संबंध आहे ते पाहूया. सर्वात बाहेरच्या बाह्यतम कवचाला संयुजा कवच असंही म्हणतात आणि बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन्सना संयुजा इलेक्ट्रॉन्स असं म्हणतात. आत्ताच आपण बघितलं की निष्क्रिय मूलद्रव्यांची संयुजा शून्य असते, कारण हिलियममध्ये द्विक आणि इतर निष्क्रिय मूलद्रव्यांमध्ये अष्टक पूर्ण असते. एखाद्या मूलद्रव्याची संयुजा म्हणजे त्यातील संयुजा इलेक्ट्रॉन्सची संख्या अशी व्याख्या आपण करू शकतो. जर ही संख्या 4 किंवा 4 कमी असेल तर. जेव्हा एखाद्या मूलद्रव्यामध्ये 4 किंवा अधिक संयुजा इलेक्ट्रॉन्स असतात तेव्हा अष्टक पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या इलेक्ट्रॉन्सची संख्या ही त्या मूलद्रव्याची संयुजा असते. आता हायड्रोजन 1H1 मध्ये फक्त एकच इलेक्ट्रॉन असतो जो पहिल्या कवचात असेल, म्हणजे पहिल्या कवचाचं द्विक अपूर्ण आहे. हे एक इलेक्ट्रॉन स्वीकारून म्हणजेच संयुजा उणे 1 किंवा एक इलेक्ट्रॉन देऊन दान करून म्हणजेच संयुजा अधिक 1 या दोन प्रकारे घडू शकेल किंवा घडवता येतं. आता काही मूलद्रव्यांची संयुजा शोधू जे हायड्रोजन बरोबर संयोग पाहून त्यांची संयुग बनलेली आहेत. इलेक्ट्रॉन संरूपण आणि काही मूलद्रव्यांच्या संयुजा. HCl संयुगातील एच या मूलद्रव्याची संयुजा ही 1 आहे. मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन संरूपण हे 1 आहे, त्यामुळे संयुजा इलेक्ट्रॉन्सची संख्या ही 1 आहे. HCl संयुगातील Cl मूलद्रव्याची संयुजा ही 1 आहे. मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन संरूपण हे 2, 8, 7 आहे. यातील संयुजा इलेक्ट्रॉन्सची संख्या ही 7 आहे, त्यामुळे याची संयुजा 8 - 7 = 1 इतकी आहे. Ne मूलद्रव्याची संयुजा ही 0 आहे. मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन संरूपण हे 2, 8 असं आहे. यातील संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या ही 8 आहे, त्यामुळे याची संयुजा 8 - 8 = 0 इतकी आहे. HF या संयुगातील F मूलद्रव्याची संयुजा ही 1 आहे. मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन संरूपण हे 2, 7 असं आहे. संयुजा इलेक्ट्रॉन्सची संख्या ही 7 आहे, त्यामुळे F या मूलद्रव्याची संयुजा ही 8 - 7 = 1 इतकी आहे. NaH संयुगातील Na मूलद्रव्याची संयुजा ही 1 आहे. मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन संरूपण हे 2, 8, 1 असं आहे. संयुजा इलेक्ट्रॉन्सची संख्या ही 1 आहे. MgCl2 या संयुगातील Mg या मूलद्रव्याची संयुजा 2 इतकी आहे. मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन संरूपण हे 2, 8, 2 इतकं आहे. संयुजा इलेक्ट्रॉन्सची संख्या ही 2 आहे. CH4 संयुगातील C या मूलद्रव्याची संयुजा ही 4 आहे. मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन संरूपण हे 2, 4 इतकं आहे. संयुजा इलेक्ट्रॉन्सची संख्या ही 4 आहे, त्याचमुळे याची संयुजा ही 8 - 4 = 4 इतकी आहे. AlCl3 या संयुगातील Al मूलद्रव्याची संयुजा ही 3 आहे. मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन संरूपण हे 2, 8, 3 इतकं आहे. संयुजा इलेक्ट्रॉन्सची संख्या ही 3 आहे. HCl हायड्रोक्लोरिक आम्ल आणि NaH सोडियम हायड्राइडमध्ये हायड्रोजनची संयुजा सारखीच आहे का? HCl मध्ये हायड्रोजनची संयुजा 1 आहे आणि NaH मध्ये ती 1 आहे. क्लोरीनचे इलेक्ट्रॉन संरूपण 2, 8, 7 आहे. हायड्रोजन बरोबर 1 इलेक्ट्रॉनची भागीदारी करून क्लोरीनचे इलेक्ट्रॉन संरूपण 2, 8, 8 बनते आणि अशा प्रकारे HClचे संयुग तयार होताना हायड्रोजन आयनवर धन प्रभार तयार होतो. तर NaH मध्ये Na चे 2, 8, 1 असे इलेक्ट्रॉन संरूपण आहे. Na सोडियम आपला 1 इलेक्ट्रॉन हायड्रोजनला देतो आणि Na चं अष्टक आणि हायड्रोजनचं द्विक पूर्ण होतं. अशा रीतीने Na धन आणि H ऋण आयन तयार होतात, म्हणजेच
हायड्रोजनचा ऋण प्रभारित आयन तयार होतो जेव्हा NaH सोडियम हायड्राइड संयुग तयार होते. याप्रमाणे संयुजा इलेक्ट्रॉन्सची संख्या 4 असते. जर संयुजा इलेक्ट्रॉन्सची संख्या 4 पेक्षा जास्त असेल तर मूलद्रव्याची संयुजा 8 वजा क्ष इतकी असते. सारांश, आपण अणुअंक झेड आणि अणू वस्तुमानाबद्दलही शिकलो. मूलद्रव्याच्या अणूमधील कवचानुसार इलेक्ट्रॉन्सच्या वितरणाला त्या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण असं म्हणतात. सर्वात बाहेरच्या कवचामध्ये जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन्स सामावू शकतात 2 पुढच्या कवचांमध्ये. जर पहिलं कवच सर्वात बाहेरचं असेल तर त्यात जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन्स मावू शकतात. हिलियम, नियॉन, अर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन यांना निष्क्रिय मूलद्रव्य असं म्हणतो. AL ची संयुजा किती असेल?